गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन एटॉमिक स्ट्रक्चर हा चैप्टर इधर पूरा कंटिन्यू करू। तो आज अपने शिकायत है वेव थ्योरी। खूब गैप नंतर अपन परत वीडियो स्टार्ट करते आज अपने शिकायत है वेव थ्योरी। तो सगत महत्वाचार पॉइंट, व्हाट इज अ वेव, व्हाट इज मीन बाय वेव। वेव इज पीरियोडिक डिस्टर्बेंस। व्हाट इज अ वेव, वेव इज अ पीरियोडिक डिस्टर्बेंस। चला हा पॉइंट समजून घेऊ। सपोज इफ यू थ्रो अ पीस ऑफ स्टोन इन अ वॉटर, जर तुम्ही एक दगड जर पाण्यावर जर फेकला तर ज्या ठिकाणी तो पाण्याला स्ट्राइक होतो तिथून बघा वेव तयार होते। म्हणजे आपण ते पाणी जे रेस्टलं होतं त्याला काय केलंय, डिस्टर्ब केलंय। म्हणून आपण वेवला एकदम शॉर्ट मध्ये काय म्हणतो, वेव इज अ पीरियोडिक डिस्टर्बन्स। ते दोन टाइपचे वेव्स असतात बघा। वेव्स आर ऑफ टू टाइप, मैकेनिकल एंड नॉन मैकेनिकल वेव। वेव इज ऑफ टू टाइप, फर्स्ट वन इज मैकेनिकल वेव, सेकेंड वन इज नॉन मैकेनिकल वेव। What is meant by mechanical wave? Wave which require, the wave which require material medium for propagation. The wave which require material medium for propagation. बघा दिसतंय, the wave which require material medium for propagation. याचा अर्थ काय, आपण जर स्टोन हा पाण्यात जर फेकला तर बघा पाणी हा काय त्याचा मीडियम आहे, त्यानुसार वेव काय होती, ट्रॅव्हल होती। मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय, ज्या वेव्सला मटेरियल मीडियम रिक्वायर असते। मीडियम काय असू शकतं, वॉटर हा मीडियम असू शकतो, एअर हा मीडियम असू शकतो, ज्याला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते त्या वेव्सला आपण काय म्हणायचं, मेकॅनिकल वेव्स। बघा इथं पाणी हे काय झालं, त्याचं मटेरियल मीडियम झालं, तर पाण्यात रो काय होतं, वेव्स काय होतात, ट्रॅव्हल होतात। अँड नॉन मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय, वेव्स विच डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम। Wave which does not require material medium for propagation. म्हणजे अशा वेव्स बघा, सनलाइट, अर्थ वर येतं त्याला कशा मीडियमची गरज नसते, कारण अर्थला, अर्थ आता एअर हा जो मीडियम आहे तो अर्थला सराउंडेड आहे। बाहेर काय आहे, अर्थच्या बाहेर काय व्हॅक्युम आहे, तरी सनलाइट काय होतो आपल्या अर्थ पर्यंत ट्रॅव्हल होतो। याचा अर्थ काय, ते कोणते वेव्स आहे, नॉन मेकॅनिकल वेव्स आहे, त्यांना मीडियमची गरज पडत नाही। हे दोन समजलं तुम्हाला, मेकॅनिकल वेव्स अँड नॉन मेकॅनिकल वेव्स। मेकॅनिकल वेव्स म्हणजे त्याला मटेरियल मीडियम लागतं, म्हणजे लिक्विड वॉटर मीडियम असू शकतं, एअर मीडियम असू शकतं, ज्याला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते त्याला आपण मेकॅनिकल वेव्स म्हणतो। आणि नॉन मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय, ज्याला कोणत्याही मीडियमची गरज नसते। जसं सनलाइट, कोणतेही मीडियम नसताना सुद्धा आपल्याला ते अर्थपर्यंत येतं, तर त्याला काय म्हणायचं, नॉन मेकॅनिकल वेव्स। समजलं? नाउ सी हियर, हे बघा, हे वाय ऍक्सिस ला मी काय केलं, व्हायब्रेटिंग सोर्स। हा एक मटेरियल आहे जे आपल्याला काय करायचं, व्हायब्रेट व्हायब्रेट होणार आहे। व्हायब्रेट झाल्यानंतर काय तयार होणार आहे, वेव तयार होणार आहे। अँड दिस एक्स ऍक्सिस इज डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, ज्या डायरेक्शनला वेव ट्रॅव्हल होती। तर बघा वेव असं ट्रॅव्हल होती, तर द अप्पर पीक, याला आपण क्रिस्ट म्हणतो,
नाही डाउनवर्ड त्याला आपण ट्रफ म्हणतोय. ते 10th मध्ये पण तुम्ही शिकला असाल क्रिस्ट अँड ट्रफ. दिस अपर पॉइंट इज कॉल्ड एज क्रिस्ट, दिस डाउन पॉइंट इज कॉल्ड एज ट्रफ. तर आपल्याला काही इथं टर्म्स बघायचे आहे. तर पहिले टर्म काय एम्प्लिट्यूड. तर एम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर बघा हा जो पार्टिकल आहे इट इज ऍट द रेस्ट, मग आपण त्याला काय म्हणायचं त्याची मेन पोझिशन, काय म्हणायचं त्याची मेन पोझिशन. तर बघा हा पार्टिकल इथं आहे त्याचं मेन पोझिशनवर आहे, तर तो किती मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट करू शकतो. बघा वेव या पॉइंट पर्यंत मॅक्सिमम गेली, बघा या पॉइंट पर्यंत मॅक्सिमम गेली, मीन पोझिशन पासून तर या पॉइंट पर्यंत मॅक्सिमम गेली, त्याला आपण त्या वेव्हची काय म्हणतो एम्प्लिट्यूड म्हणतो. त्या वेव्हची काय म्हणतो आपण त्याला एम्प्लिट्यूड म्हणतो. तर बघा व्हॉट इज अन एम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर मॅक्सिमम कुठपर्यंत गेला, इथपर्यंत. या मेन पोझिशन पासून तर मॅक्सिमम इथपर्यंत गेला, तर त्याला आपण काय म्हणायचं त्याचं वेव्हचं एम्प्लिट्यूड, अँड इट इज डिनोटेड बाय लेटर ए. नेक्स्ट वन यू सी वेव्ह लेंथ. आता तुम्ही शिकला असाल, आता हा पॉइंट काय क्रिस्ट आहे, आपण क्रिस्ट आहे, दोन क्रिस्ट मधल्या डिस्टन्सला आपण वेव्ह लेंथ म्हणतो अँड डिनोटेड बाय लॅम्बडा, किंवा दोन ट्रफ मधला डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण वेव्ह लेंथ लॅम्बडा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो द डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट ऑर टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ. डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट ऑर टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज वेव्ह लेंथ. बघा डिस्टन्स बिटवीन क्रिस्ट टू क्रिस्ट किंवा ट्रफ टू ट्रफ असं पण लिहू शकतो, किंवा डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट ऑर टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज वेव्ह लेंथ. समज द वेव्ह लेंथ म्हणजे काय, परत फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. तो किती मॅक्सिमम डिस्प्लेस होतो त्याला आपण काय म्हणायचं एम्प्लिट्यूड. परत सगळ्यांनी नीट लक्ष द्या, एम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. अँड व्हॉट इज वेव्ह लेंथ, वेव्ह लेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा, अँड वेव्ह लेंथ इज डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ ऑर टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. वील सी मोर टर्म्स. तर दोन टर्म्स आपण बघितलं, एम्प्लिट्यूड आणि वेव्हलेंथ. सी द नेक्स्ट, नेक्स्ट वन इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल म्यू, याला म्यू म्हणायचं. हा व्ही नाही, याला म्यू म्हणायचं. हा आहे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम. पर युनिट टाइम मध्ये किती वेव्स होत असतात त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ हर्ट्स, याचं युनिट काय हर्ट्स, किंवा सेकंड इनवर्स पर सेकंड ज्याला आपण म्हणतो, और सायकल पर सेकंड. सायकल पर सेकंड म्हणजे बघा या पॉइंट पासून परत या पॉइंट पर्यंत तर किती सायकल झाली, एक सायकल. बघा या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत काय झाली, एक सायकल झाली. तर सायकल पर सेकंड इज सीपीएस. बघा फ्रिक्वेन्सी जितकी जास्त, फ्रिक्वेन्सी जितकी जास्त वेव्हलेंथ तितकी कमी. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मध्ये इनवर्स रेशो आहे. कसं बघा इथं दिसतंय, बघा आता या वेव्हची समजा फ्रिक्वेन्सी खूपच जास्त आहे, या वेव्हची काय फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि या वेव्हची फ्रिक्वेन्सी कमी. बघा आणि वेव्हलेंथ काय, डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट और टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ. तर इथं बघा डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट अँड टू कन्सिक्युटिव्ह ट्रफ कमी असणारी, म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचं वेव्हलेंथ कमी. समजतं, आपल्याला इथं पुढे ए टर्म्स युज करायचे. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याची वेव्हलेंथ कमी, म्हणजे वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी मध्ये इनवर्स प्रपोर्शनॅलिटी, इनवर्सली प्रपोर्शनॅलिटी.
बघा इथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो वेवलेंथ काय असणार आहे कमी. तर परत बघा फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय लेटर म्यू, नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम, एका युनिट टाइम मध्ये किती वेव्स ट्रॅव्हल होतात. इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ हर्ट्झ और सेकंड इनवर्स और सायकल पर सेकंड, दैट इज CPS. तर बघा तीन टर्म आपण बघितलंय काय, पहिलं शिकलो आपण एम्प्लिट्यूड, नंतर आपण शिकलो वेवलेंथ आणि तिसरे आपण शिकलो फ्रिक्वेन्सी. नाउ सी द नेक्स्ट वन इज टाइम पीरियड. टाइम पीरियड डिनोटेड बाय लेटर टी, टाइम टेकन बाय अ वेव फॉर टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशन साठी जितका टाइम लागतो त्याला आपण टाइम पीरियड म्हणतो. एक ऑसिलेशन म्हणजे काय, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत, तर हे झालं एक ऑसिलेशन. परत बघा या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत काय झालं, एक ऑसिलेशन झालं. तर त्याला जितका टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम पीरियड, अँड इट इज डिनोटेड बाय लेटर टी. सी एल टाइम पीरियड डिनोटेड बाय लेटर टी, टाइम टेकन बाय वेव टू कंप्लीट वन ऑसिलेशन and t is inversely proportional to mu. t is inversely proportional to mu. पुढला बघा velocity. velocity म्हणजे speed, and speed आपण कसं डिनोट कॅल्क्युलेट करतो, speed is equal to distance upon time. तर बघा distance upon time, आणि त्या distance किती आहे, wavelength, that is lambda. so lambda by t. सो व्हाट इज वेलोसिटी, डिस्टन्स कव्हर्ड बाय वेव इन वन सेकंड. आपण स्पीड कॅल्क्युलेट करताना स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम इन वन सेकंड. एका सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण काय म्हणायचं, वेलोसिटी. तर डिस्टन्स ट्रॅव्हल मीन्स इट इज वेवलेंथ, दॅट इज लॅम्डा. सो इट विल बी लॅम्डा बाय टी. इथं बघा मग स्पीड ऑफ लाईट लिहिलेलं आहे मी 3×10⁸ मीटर पर सेकंड. लाईट किती स्पीड ना ट्रॅव्हल करते, 3×10⁸ म्हणजे जवळजवळ 30 करोड मीटर पर सेकंड. एका सेकंड मध्ये 30 करोड मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो लाईट, 3×10⁸ मीटर पर सेकंड. तर बघा कोणकोणते डेफिनेशन आपण बघितल्या, आपण अँप्लिट्यूड बघितलं, आपण फ्रिक्वेन्सी बघितलं, आपण वेवलेंथ बघितलं, आपण टाइम पिरियड बघितलंय, आपण वेलोसिटी बघितलं, बरोबर. तर आता बघू पुढला पॉइंट. सी द नेक्स्ट वन, नेक्स्ट वन इज वेव नंबर, ज्याला आपण न्यू बार, न्यू बार असं डिनोट करतो. तर वेव नंबर काय असतं बघा, इट इज डिफाइंड एज नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ बघा, एक वेव म्हणजे या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत, तर एक वेव म्हणजे किती डिस्टन्स, लॅम्डा. आणि डिस्टन्स आपण मीटर मध्ये कन्सिडर करू, डिस्टन्स मीटर मध्ये. तर परत डेफिनेशन नीट बघा, इट इज डिफाइंड एज नंबर ऑफ वेव पर युनिट लेंथ. म्हणजे एका मीटरला किती वेव्स, x, दॅट इज 1 बाय लॅम्डा. समजलं, एक वेव म्हणजे लॅम्डा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, आणि डिस्टन्स समजा मीटर मध्ये असेल. तर इथं नीट डेफिनेशन बघा, इट इज डिफाइंड एज नंबर ऑफ वेव पर युनिट लेंथ. म्हणजे एका मीटरला किती वेव्स, 1 बाय लॅम्डा. म्हणजे वेव नंबर इज इक्वल टू 1 बाय लॅम्डा, दॅट इज वेव लेंथ. एका मीटरला किती वेव येते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, त्याला आपण काय म्हणायचं, वेव नंबर. कारण आपल्याला माहिती आहे एक वेव म्हणजे लॅम्डा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, आणि लॅम्डा समजा मीटर मध्ये, तर एका मीटर मध्ये किती वेव्स, 1 बाय लॅम्डा. सो लॅम्डा बघा मीटर मध्ये असू शकतो, सेंटीमीटर मध्ये असू शकतो. तर लॅम्डाच याचा वेव नंबरचा युनिट काय होणार, पर सेंटीमीटर पर मीटर, पर सेंटीमीटर पर मीटर. तर बघा आपण कोणकोणत्या डेफिनेशन बघितल्या, आपण फ्रिक्वेन्सी बघितलं, आपण अँप्लिट्यूड बघितलं, आपण वेव नंबर बघितलं,
आपण वेवलेंथ बघितलंय, टाइम पीरियड बघितलं, हे वेगवेगळे डेफिनेशन्स आपण काय घेतलं बघितलेलं आहे. तर याच्यानंतर जर तुम्ही तुम्हाला जे स्ट्रक्चर ऑफ ऍटमचं शीट दिलंय त्याच्यात नीट बघितलं तर टास्क सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर उद्याच्या उद्या तुम्ही ते टास्क सेकंड सॉल्व्ह करून मला पाठवा. समोर बसून आपण जे लेक्चर्स घेणार ऍटॉमिक स्ट्रक्चरचे, जरा लेंथी लेक्चर, एक एक तासाचे लेक्चर असतील. आता मी 15-20 मिनिटाचंच लेक्चर घेतला कारण याच्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं, टास्क सेकंड सॉल्व्ह करायचं. टास्क सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जर त्याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. पण उद्याच्या उद्या टास्क सेकंड मला सॉल्व्ह करून तुम्ही पाठवा. त्याच्यानंतर आपले जे ऍटॉमिक स्ट्रक्चरचे जे व्हिडिओ होतील ते एक एक 1.5 तासाचे होतील कारण आपल्याला आता पोर्शन कव्हर करायचं. त्याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.